सोलापूर शहरामधील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संबंधाने काही यात्रेकरू राजस्थानमध्ये माउंट आबू या ठिकाणी गेलेले होते। हे यात्रेकरू लॉकडाऊन झाल्यापासून त्या ठिकाणी अडकल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक रिक्वेस्ट केली होती आणि त्या रिक्वेस्टच्या अन्वये संचालक आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र शासन यांनी राजस्थान गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केलेली होती। त्या अनुषंगाने राजस्थान गव्हर्नमेंटकडून त्या ठिकाणचे सिरोही जिल्ह्याचे प्रांताधिकारी आहेत यांच्या आदेशान्वये त्यांना राजस्थान मधून या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती। त्याप्रमाणे हे सगळे पिलग्रिम्स आहेत ते रात्री सोलापूर शहराच्या बॉर्डर पोस्टवर आल्यानंतर यांना चेक करण्यात आलं। चेक करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं। सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्यांची तपासणी करण्यात येऊन त्यांना सर्वांना होम क्वारंटाईन केलेलं आहे। त्यामुळे या संबंधाने नागरिकांच्या मध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही, संशय राहणार नाही, या दृष्टीनं लोकांनी दक्षता घ्यावी। असे जे जे लोक बाहेरून येत आहेत ते सगळे लोक प्रशासन बॉर्डर चेकपोस्टवर थांबवत असतं, त्यांची तपासणी करत असतं, त्यांची तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढे कारवाई करण्यात येत असते। त्यामुळे अशा बाबतीमध्ये लोकांनी निश्चिंत राहणे आवश्यक आहे।